प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने सन 2019 पुरस्कार पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जलमित्र पुरस्कार आज संकटमोचन फाउंडेशन वाराणसी यांना प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते देण्यात आलाय. महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने गेली 7 वर्षापासून जलमित्र पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या संकटमोचन फाउंडेशन वाराणसी यांना देण्यात आलाय. पाणी हे सरकारला फक्त पिण्यासाठी आहे. पाणी म्हटलं की पैसा. सरकार पाण्याच्या प्रश्नावर फक्त पैसा खाणं आणि भ्रष्टाचार करणं जाणतं. आपल्याकडे टँकरमुक्त महाराष्ट्र म्हणतो, टँकरमुक्त दिल्लीची गोष्टी होतात, पण टँकरमुक्त होत नाही कारण टँकर माफिया आहे. तो माफिया कुठेतरी नेत्यांना पैसे देतो. 70,000 करोडचा घोटाळा म्हणणारे मुख्यमंत्री 5 वर्षे राहिले, काहीही केलं नाही. ते बैलगाडीभर कागदपत्र कुठे गेले, रद्दीत गेलेत का, हाही प्रश्न आहे. महाराष्ट्र विकास केंद्र पाणी या विषयावरती अनेक वर्ष चांगलं काम करते. पाणी या विषयावरती ज्यांनी ज्यांनी देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगलं काम केलं आहे त्यांना गौरवणं, त्यांचं कौतुक करणं, यासाठी संकटमोचन फाउंडेशन जे वाराणसीचं आहे, जे श्री वीरभद्र मिश्रा यांनी सुरू केलेलं होतं, ज्यांनी अनेक दशकं गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी काम केलं आहे, त्या अशा योग्य संस्थेला त्यांनी जलमित्र पुरस्कार दिला आणि एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. खरं तर पाणी आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पाणी ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी समृद्धी दिसते. पाणी जिथं उपलब्ध नाही त्या ठिकाणी दारिद्र्य दिसतं. पाण्याची उपलब्धता करून देणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं पाण्याचं वाटप समानतेनं करणं हेही महत्त्वाचं आहे. आणि जो जो दुष्काळी भाग आहे, पाण्यापासून वंचित असलेला भाग आहे, त्या भागामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळं आज त्या ठिकाणी दारिद्र्य मोठ्या प्रमाणात दिसतंय. पाण्याची अनियमितता आहे, अपुरा पाणी मिळतंय, अवेळी पाऊस पडतोय, आणि म्हणून जे काही उपलब्ध होणारं पाणी आहे त्या पाण्याचं चांगलं जतन करणं आणि पुढच्या पिढीसाठी ते सुपूर्त करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ह्या विषयाचं महत्त्व विचारात घेऊन हे जलमित्र पुरस्कार आज जो प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं विशेष असं महत्त्व आहे. आणि त्यासाठी संस्थेला मी मनापासून शुभेच्छा देईन.